गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून। आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून। आजच्या आपल्या समारंभाचे प्रास्ताविक सांगणार आहेत आपल्या प्राथमिक विभागाच्या विद्यमान मुख्याध्यापिका सौ नूतन वर्तकबाई। नमस्कार। शब्दामधूनही मांडत असते भाव एक चारोळी, आयोजने होण्यामागे सुवर्ण महोत्सवाची गुढी। निमंत्रण अमुचे येणे तुमचे ऋणात अपुल्या राहुनी, सादर करते मनातुनी या प्रास्ताविकाच्या ओळी। आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक लोकनेते परमपूज्य कैलासवासी अण्णासाहेब वर्तक, पद्मश्री कैलासवासी भाऊसाहेब वर्तक, राज्यमंत्री आदरणीय कैलासवासी तारामाई वर्तक यांना विनम्र अभिवादन। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विकासबंधू वर्तक, समारंभाच्या प्रमुख अतिथी माननीय श्रीमती लीना डिसोजा मॅडम, विशेष अतिथी माजी श्रेष्ठ शिक्षिका माननीय श्रीमती स्नेहल गजानन शिंदे मॅडम, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिमा पाटील मॅडम, उप मुख्याध्यापक पर्यवेक्षिका, तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित आजी माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित मान्यवर आणि आजच्या माजी विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमास आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। माननीय कैलासवासी पद्मश्री भाऊसाहेब वर्तक व आदरणीय कैलासवासी तारामाई वर्तक व संस्थेचे पदाधिकारी यांच्या प्रेरणेने सन 1973 पासून सुरू झालेल्या आपल्या अण्णासाहेब वर्तक विद्यामंदिर विरार प्राथमिक विभागास 50 वर्षे पूर्ण होत आहेत। सन 1973 मध्ये 57 विद्यार्थी घेऊन इयत्ता पहिलीचा वर्ग सुरू करण्यात आला। आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा विरार या नावे माध्यमिक विभागाच्या इमारतीसमोर कौलारू इमारतीत छोट्यांचा चिवचिवाट सुरू झाला। सन 1976 पर्यंत इयत्ता पहिली ते चौथीचा प्राथमिक विभाग पूर्णत्वास आला। 4 वर्गांचे 4 शिक्षक, त्यांना सहकार्य करणारे माध्यमिक विभागाचे शिक्षक, लिपिक, शिपाई, तसेच प्राथमिक विभागात त्यावेळी विनाअनुदानित तत्वावर ज्ञानदानाचे कार्य करणारे शिक्षक, या सर्वांच्या सहकार्याने वर्षावर वर्षे कधी सरकत गेली ते कळलेच नाही। सन 1988 मध्ये प्राथमिक विभागाला अनुदान तत्वावर मान्यता मिळाली आणि शिक्षकांना स्थिरता लाभली व श्रीमती लीना डिसोजा मॅडम मुख्याध्यापक या पदावर विराजमान झाल्या। त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या सहकारी शिक्षिका विद्यानायक मॅडम, संगीता मात्रे मॅडम, प्रीती मात्रे मॅडम आजही ज्ञानदानाचे पवित्र कार्य पार पाडत आहेत। माध्यमिक विभागातील वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे सन 1990 ते 1993 या कालावधीत क्रमाक्रमाने प्राथमिक विभागाचे वर्ग 5 पायरी येथे हलविण्यात आले। 2 वर्गखोल्यांसमोर वरांडा, आजूबाजूला लहान मोठी झाडे व समोर जीवदानी मातेचे मंदिर अशा निसर्गरम्य वातावरणात शाळा सुरू झाली। सन 2004 मध्ये काही भौतिक सुविधांच्या अडचणीमुळे पालकांच्या संमतीने प्राथमिक विभाग पुन्हा कौलारू इमारतीत नेण्यात आला। प्राथमिक विभागाकडे वाढत जाणारी संख्या यामुळे संस्थेच्या माध्यमातून आदरणीय श्री विकासबंधूंनी तुकड्यावाढीचा निर्णय घेतला। सन 2003 ते 2006 मध्ये प्रत्येक इयत्तेच्या 2-2 तुकड्या वाढवण्यात आल्या। सन 2007 मध्ये 5 पायरी येथे अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर विरार प्राथमिक विभाग व श्रीमती अन्नपूर्णाबाई वर्तक तांत्रिक विभागाची हक्काची वास्तू उभी राहिली। येथे आल्यावर
तांत्रिक विभागातील शिक्षक व सेवकांच्या सहकार्याने पुढची यशस्वी वाटचाल आम्ही करू शकलो। उत्तम व्यासंग असलेल्या शिक्षकांची नेमणूक करण्याचा संस्थेचा कटाक्ष असल्याने शिक्षणाचा विशिष्ट दर्जा शाळेने राखला आहे। आज शाळेत 9 शिक्षक, 1 लेखनिक व 2 सेवक कार्यरत आहेत। शाळेत 8 वर्ग असून 545 विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत। आजच्या काळात बहुतेक पालकांचा कल इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे असूनही आम्ही आमची पटसंख्या कमी होऊ दिली नाही, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे। आताच्या युगात आपले विद्यार्थी मागे पडू नयेत म्हणून इयत्ता पहिलीपासून संगणक शिक्षण व 2011 पासून सेमी इंग्रजी सुरू करण्यात आले। शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजना, शालेय पोषण आहार योजना, मध्यान्ह भोजन या योजनांचा लाभही आपले विद्यार्थी घेत आहेत। शाळा सर्व शैक्षणिक साधनांनी सुसज्ज अशी आहे। विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची उत्तम सोय केली आहे। चौबाजूंनी कोट बांधला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत सुरक्षितता लाभली आहे। शाळेत शारदोत्सव, तिळगुळ समारंभ असे सण समारंभ, नेत्यांच्या पुण्यतिथी, जयंती, हस्तकला प्रदर्शन, विविध स्पर्धा, क्रीडास्पर्धा यासारखे उपक्रम राबवले जातात। शाळेच्या या 50 वर्षाच्या वाटचालीमध्ये शाळेचा शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावत आहे। आतापर्यंत बाह्य परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळविणारे विद्यार्थी, माध्यमिक विभागात प्रथम येणारे विद्यार्थी, विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असलेले विद्यार्थी, व्यावसायिक क्षेत्रात यश मिळविणारे विद्यार्थी, तसेच आजच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचा खूप मोठा मोलाचा सहभाग असणारे सर्व माजी विद्यार्थी, या सर्वांचा आम्हा प्राथमिक विभागाला खूप मोठा अभिमान आहे। आपल्या या सुवर्णपर्वापर्यंतची वाटचाल करताना संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विकास बंधुवर्तक, संस्थेचे कार्यवाह व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे आम्हास नेहमीच मार्गदर्शन लाभले। माध्यमिक विभागाचे आजी माजी मुख्याध्यापक, त्यांचे सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग, नागरिक यांचेही सहकार्य लाभले। तसेच प्राथमिक विभागाच्या यशात सर्वात मोठा वाटा असणाऱ्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती लीना डिसोजा मॅडम व सर्व माजी शिक्षक या सर्वांची मी अत्यंत ऋणी आहे। यापुढेही असे सहकार्य आपणा सर्वांकडून नेहमीच मिळत राहील अशी सदिच्छा मी व्यक्त करते। शेवट करता आमच्या पुढील वाटचालीसाठी दिवस आजचा घेऊन आला उरात काही स्वप्ने, पुन्हा नव्याने नवीन व्हावे नवे नवेसे हे गाणे। नवीन हेतू, नवीन ध्येये, नवी उमेद, नवी आशा, कठीण आहे प्रास्ताविकातून सारे सांगू पाहणे। सुवर्णपर्णाच्या या वाटेवरती अनंत हातांचे हे देणे, गतकाळाच्या स्मृती म्हणून उलगडणारती सुवर्णपर्णाची पाने, सुवर्णपर्णाची पाने। धन्यवाद। धन्यवाद नूतन वर्तकबाई। आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ लीना डिसुजाबाईंचा परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करते 1981 बॅचची माजी विद्यार्थी सौ दीपाली राऊत हिस। धन्यवाद डॉक्टर पल्लवी। अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर प्राथमिक विभाग सुवर्ण महोत्सवानिमित्त आज आपल्याला शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ लीना अँथनी डिसोजाबाई प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत। त्यांचा परिचय मी इथे थोडक्यात करून देते आहे। आपण पूर्वाश्रमीच्या कुमारी लीना इग्नेशियस रुमाव सेंट जोसेफ हायस्कूल नंदाखाल येथून 1980 साली SSC उत्तीर्ण झालात। 1981-83 या 2 वर्षात सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर मालवण या कॉलेजमध्ये आपण आपले व्यावसायिक शिक्षण अर्थात DED पूर्ण केले। 14 जून 1983 रोजी आपण अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर विरार या शाळेच्या प्राथमिक विभागात रुजू झालात। थोड्याच कालावधीत विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून आपण नावलौकिक कमावला।
ऑगस्ट 1988 आपण या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून पदभार स्वीकारला आणि आपल्या नेतृत्व गुणाचीही चुणूक दाखवली. आपल्या पदाचा अभिनिवेश आपल्या वागण्या बोलण्यातून न दाखवता त्याची योग्य प्रचिती आपण वेळोवेळी आपल्या कार्यातून आणि निर्णयात्मक धोरणातून दिली. माननीय श्री विकास बंधू व इतर पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून आपण शाळा सजावट, पाण्याची पाईपलाईन, गेट उभारणी, वर्गासमोरील फरशीचे काम, टेलिफोन, 29 इंची TV, फ्रीज, कपाटे या गोष्टींसाठी निधीचा योग्य विनियोग केला. आपल्या आईच्या स्मरणार्थ 2008-2009 आपण शाळेला बांधून दिलेली पाणपोई आजही आपल्या दातृत्वाची साक्ष देत आहे. दिनांक 30 जून 2009 आपण कौटुंबिक कर्तव्यपूर्तीसाठी या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. तत्पूर्वी आपल्या या कर्तृत्वाची दखल घेत शिशुमंदिर शिक्षण संस्था विरार यांच्यातर्फे 1990 आपणास गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आजच्या या कार्यक्रमास आपण आम्हास प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलात हे आमचे भाग्य. मी विद्यमान मुख्याध्यापिका सौ नूतन वर्तकबाईंना विनंती करते की त्यांनी सन्मानचिन्ह, फुलाचे रोप आणि भेटवस्तू देऊन आपला यथोचित सत्कार करावा. धन्यवाद नूतन वर्तकबाई. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी सौ स्नेहल शिंदेबाईंचा परिचय करून देणार आहेत सौ ममता चोरगे. उपस्थित समस्तांना नमस्कार. मी ममता विलास चोरगे, प्रवेश वर्ष 1988, तुम्हा सर्वांचे या सुवर्ण महोत्सव समारंभामध्ये स्वागत करते. मी आपणा सर्वांना या कार्यक्रमाच्या विशेष अतिथींची ओळख करून देते. श्रीमती स्नेहल गजानन शिंदे, पूर्वाश्रमीच्या कुमारी चारुशीला गणेश टिळवे. आपण आपले माध्यमिक शिक्षण अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर विरार या आपल्याच शाळेतून 1969 पूर्ण केलेत. DEDची पदवी आपण ग्रँट रोड येथील सेवा सदन या कॉलेजमधून 1972 संपादित केलीत. प्रथम मालाड येथील एका शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्यानंतर लगेचच आपण आपल्याच शाळेच्या प्राथमिक विभागात 2 जुलै 1973 कार्यरत झालात. प्राथमिक विभागाच्या अगदी पहिल्या शिक्षकांपैकी आपण एक. आपल्या शांत आणि प्रेमळ स्वभावामुळे आपण सर्वच विद्यार्थ्यांच्या लाडक्या झालात. इतक्या की जणू काही त्यांच्याच आग्रहामुळे आपल्या या पहिल्या वर्गासमवेत आपणास 1977 पाचवीचा वर्ग घेण्यासाठी माध्यमिक विभागात बदली करण्यात आले.
मन मिळाऊ मदतप्रिय असल्याने आपण आपल्या इतर सहकारी शिक्षकांसमवेत आपली ज्ञानसेवा अविरत सुरू ठेवलीत. त्या सेवेची पोचपावती म्हणून विरार नगर परिषदेकडून 2007 साली आपणास गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात आला. अशा या आपल्या शैक्षणिक कार्यकिर्दीतून अखेर 2008 साली आपण सेवानिवृत्त झालात. ही सेवानिवृत्ती केवळ नोकरीमधून. आमची खात्री आहे की आपल्या या विद्यादानाच्या कार्यात तीळ मात्रही खंड पडला नसावा. अशा आपल्या विद्यार्थीप्रिय शिंदेबाई, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ नूतन वर्तकबाई यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या विशेष अतिथी श्रीमती स्नेहल शिंदेबाईंचा सत्कार करावा. मी विनंती करते की इथे शिंदेबाईंचे जर कोणी विद्यार्थी माजी विद्यार्थी उपस्थित असतील तर कृपया त्यांनी व्यासपीठावर यावे. 73 बॅच 1973. आपल्या शाळेची पहिली बॅच. आपण प्रत्येक बॅचचे काही लीडर्स अपॉइंट केले होते आणि एक व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट केला होता. तर सगळ्या बॅच लीडर्सनी कृपया बॅकस्टेज यायचंय. सगळ्या बॅच लीडर्सनी बॅकस्टेज यायचंय सगळ्यांनी.